ते गुणी समालोचक निखिलजी ठोंबरे सर त्यांचे देखील आभार। जाऊ आपण ज्या मान्यवर पाहुण्यांची तुम्ही आम्ही सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहिली। डीजे ऑपरेटर आवाज द्या, गेन वाढवा। सुनील माडी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा कर्तृत्वाचा, भगवा नेतृत्वाचा, भगवा साहसाचा, तोच भगवा धाडसाचा, सगळं वातावरण भगवामाई। आम्ही म्हणतो ना, याच महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल आहे, होय असेल ही। याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक योद्ध्यांनी, अनेक कर्तृत्ववान मनगटातून, जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांनी स्वतःच्या प्राणाची आहुती याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये दिलेली आहे। म्हणून की काय, रक्ताचा अभिषेक याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घातला, म्हणून या महाराष्ट्राची माती लाल बुंद होत गेली आणि या महाराष्ट्राची माती सातत्याने सांगत गेली हस्तस्य भूषणम दानम। आणि याच व्याख्येला, याच उक्तीला जिवंत आणि ज्वलंत स्वरूप देण्याचं काम समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय धर्मसेवक जगासाठी जगणारं व्यक्तिमत्व सोन्या पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा भिवंडी शहराचा मान सन्मान अभिमान आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय। मान्यवर पाहुण्यांचं भगवा चषक 2022 वतीनं सहर्ष स्वागत आहे। त्यांच्या समवेत युवासेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण आदरणीय किरणजी शेलवले साहेब, युवासेना तालुका अधिकारी अंबरनाथ सन्माननीय, त्याचबरोबर या मुरबाड तालुक्याचं अस्तित्व अबाधित ठेवणारे व्यक्तिमत्व आदरणीय संतोषजी विशे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। आलेल्या मान्यवरांचं भगवा चषक 2022 वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। असं म्हणतात ना की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू हरी पाहिला रे की आमच्या